महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे दृश्य अभूतपूर्व आहे. आज दुपारी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आत्ता मी मनापासून सांगतो की तिचंच हे विराट रूप मी इथे पाहतोय. आणि मग असं जे काही दृश्य आपण बघितलं, आपणच सगळ्यांनी ते उभं केलं होतं, हे पाहिल्यानंतर न राहून मी आपल्यासमोर नतमस्तक झालोय. मी जनता जनार्दनासमोर नतमस्तक झालेलो आहे, अंबाबाई समोर नतमस्तक झालेलो आहे आणि शिवरायाच्या तमाम मावळ्यांसमोर मी नतमस्तक झालेलो आहे. कारण आशीर्वाद तुमचे महत्वाचे आहेत. तुमचे आशीर्वाद असतील तर आणि तर पुढचं सगळं काही होऊ शकतं. आणि तुमचे आशीर्वाद जर का नसतील तर कोणी कितीही मोठा असू दे त्याचं काही चालू शकत नाही. एक दोन दिवसापूर्वी होळी होती. होळीनंतर धुळवड असते, रंगपंचमी होते. आता राजकीय धुळवड सुरू होईल, रंगपंचमी सुरू होईल, वेगवेगळे रंग उधळले जातील. पण योगायोग असा की रंगपंचमीनंतर आणि धुळवडीनंतर शिवजयंती होती आणि त्या शिवजयंतीने आपल्याला एक संदेश दिलेला आहे की बाकीचे रंग एका बाजूला आणि माझा पवित्र भगवा हा एका बाजूला. हा पवित्र भगवा घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी पळवापळवी नाही करत, कारण आता ते दिवस गेले आणि खास करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना संघर्ष करायचा होता तेव्हा दिलखुलास संघर्ष केला, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केला, तुमच्यासाठी केला. पण आता पाठीमागून वार करणारी आपली अवलाद नाही, अजिबात नाही. वार करू तो समोरून करू आणि पळवापळवी मला करायची नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटलांना मागून घेतलेले आहे. कारण ते जुने दिवस मला आठवले, शिवसेना प्रमुख आणि अण्णासाहेबांचे जे काही ऋणानुबंध होते. जर का अण्णासाहेब आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. एक समर्थाचं नेतृत्व होतं आणि आम्ही त्यांचेच वारस, त्यांचा वारसा जतन करतो आहोत. आणि म्हणून मी नरेंद्र पाटलांनी एवढ्यासाठी मागून घेतलं की आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये कोल्हापूर म्हणजे काय, कोल्हापूरचं महत्व, मग शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हे काय आपल्याला शिकवायला नाही लागत, आपल्या रक्तामध्येच आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनच नवजात बालक जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि ज्या शिवरायाने आपल्याला शिकवलं की सर्वसामान्य जनता गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, शिवरायाने आपल्याला काय शिकवलं, कोणासाठी त्यांनी राज्य केलं, सामान्य माणसाला त्यांनी असामान्यत्व दिलं. आणि आज आपल्याला सगळ्यांनी मिळून हेच करायचंय. एक माथाडी कामगारांचा नेता, माथाडी कामगार काय फक्त लोकांची ओझी वाहणार, माथाडी कामगारांचा नेता मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खासदार बनवून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. का नाही बनवायचा आहे, सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे. पण शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करू, आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब, तुमची परंपरा तुमच्याकडे, आमची परंपरा आमच्याकडे. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे. आणि आम्ही दुसऱ्यांचे पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो, त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो. म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हाक मारा हा उसळलेलाच असतो. हा जनसागर आहे. ठीक आहे, जयंत पाटील काय म्हणायचं त्यांना म्हणू दे, कारण म्हणायचं काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ही सभा, ही इव्हेंट आहेच. हा इव्हेंट असा तसा नाही,
ही विजयाची मुहूर्त मेढ रोवणारी ही इव्हेंट आहे. पाहिजे तर येऊन बघा, तुमच्या भागात असं हे दृश्य कधीच असू शकत नाही, असू शकणार नाही. फक्त पंचायत माझी काय झालेली आहे, मी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, मी आणि देवेंद्रजी दोघेही बरोबर होतो. युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे पहिलं भारतीय जनता पक्षाबद्दल जे काय बोलत होतो त्या आणि मी बोललो, पण समोर शिल्लक कोण राहिलंय हेच आता कळत नाही. आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती, तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा, कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका. याचं कारण असं की एकतर काय लायकीची माणसं आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं, आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय. आणि तो उभा राहत असताना ही अशी पाप आपल्या दारामध्ये नको, त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे. आणि मला स्वतःला खात्री आहे, हा आशीर्वाद मला मिळाल्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही, त्याच्यानंतर सांगली, सातारा, संपूर्ण भगव्याची रांगच्या रांग खासदारांची उद्या इथून दिल्लीला जाणार आहे. सगळे जाणार आहे, संजय जाणार आहे, धैर्यशील आहेत, संजय काका आहेत, नरेंद्र आहेत. आणि हा तर माझा भगव्याचा बालेकिल्ला आहे, होय हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, अरे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का रे, एवढं हिंदुत्व आपल्या रक्तामध्ये भिनलेलं असताना, हा भगवा इकडे आपल्या हातामध्ये घेऊन फडकवत असताना, हाच भगवा घेणारा माझा खासदार तिकडे दिल्लीत पाठवा असं कधी तुम्हाला वाटलं नाही? संपूर्ण राज्य आम्ही जिंकण्याची गोष्ट करत असताना, नव्हे गेल्या वेळेला सुद्धा ते जिंकलंच होतं. दुपारी मी जेव्हा मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा पत्रकार मला विचारत होते की काय मागितलं आईकडे. मी म्हटलं एकच मागितलं की तुझे आशीर्वाद घेऊन शुभकार्याला सुरुवात करतोय, पहिलं मला कोल्हापूरमधला तुझ्या हक्काचा भगवा घेतलेला खासदार दोन्ही हे या वेळेला मला दिल्लीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेतच. हा आशीर्वाद नव्हे, हा माझा हट्ट आहे. आणि हा हट्ट मला खात्री आहे, मनापासून चांगलं जर मागितलं तर देवी पावते आणि मला पावल्याशिवाय राहणार नाही. मगाशी तुम्ही जे काही दृश्य उभं केलं हा मी मानतो आम्हाला मिळालेलं कौल आहे. हा कौल आहे, ही अंधश्रद्धा नाही, कारण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले दृश्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हा एक वेगळा भाग आहे, पण जिवंत दृश्य मला जे दिसतंय त्याच्यावरती जर का मी विश्वास ठेवणार नसेन तर डोळे असून नसलेला दृष्टीहीन मी आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपलं पटत नव्हतं त्यावेळेला काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल, काय होत आला होता, काय होत आला होता, संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढल्या होत्या. आणि ज्या क्षणाला युती झाली, जसा टायर पंक्चर होतो तसा पंक्चर झालेला टायर कुठे पडला तेच कळत नाहीये. बरं, आता त्यांचा स्वतःचा पक्ष शिल्लक राहतोय की नाही अशी त्यांना एक चिंता पडलेली आहे. गिरीश महाजन दिसले का दागदुख होते त्यांना. आणि रोज काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला चेक करतायत, बाजूला बसले काय हो आहात ना, आहात ना की गेलात, नाही गेला म्हणजे भाजपमध्ये नाही तर शिवसेनेमध्ये, तसे नाही तसं त्यांना सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, मी कोणाचा वाईट चिंतणारा नाहीये. पण एकमेकाला हलवून विचारतात, आहात ना हो, आहात ना, आहे रे तू तू पुढे चल. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती का केली काय उत्तर देण्याची गरज नाही आहे, गरज आहे का रे? मी तर मागे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आपण भाषण नाही केलं तरी चालेल, आपण दोघांनी एकत्र यावं ही राज्याच्या जनतेची इच्छा होती, त्यांना दोघांना एकत्र फक्त बघायचं आहे म्हणून सगळे इकडे आलेले आहेत, बाकी गरज नाहीये. कारण संपूर्ण देशाचा जर का विचार केला, ठीक आहे नकोत ना मोदी ठेवा बाजूला, ते काय 56 लोक एकत्र जमलेले आहेत, हातात हात आणि तंगड्यात तंगड, हातात हात घालायचं आणि खाल्लं तुझ्यात तंगडं माझं, माझ्यात तंगडं तुझं, अजून यांच्या जागेवर यांची भांडणं चाललेली आहेत. जर समजा एक विचार करा, कधी कधी वाईट विचार करायला काही हरकत नसेल, तो जर का नीट केला तर चांगला विचार अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. वाईट विचार हाच की समजा दुर्दैवाने त्यांच्याकडे सत्ता दिली तर काय, शेंडा बुडका काय नाही, चेहरा नाहीये, कुठला अवयव धड जागेवरती नाहीये, चेहरा तर सोडूनच द्या. एक फक्त जर का तुमच्या या गावामध्ये ते जर का आलेच तर त्यांना सांगा की होय आम्ही युतीचे मतदार एवढ्यासाठी आहोत कारण आमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेले आहेत नरेंद्र भाई मोदी.
तुमच्याकडे कोण ठरले? कोण आहेत जे दोघं इच्छुक होते? म्हणजे स्वतः पवार साहेब त्यांनी माघार घेतलेली आहे, तिकडे मायावती त्यांनी माघार घेतलेली आहे. बरं, स्वप्न तरी कसं असायचं? आपल्या बाजूला जो काही पाकिस्तान आहे, त्या पाकिस्तानचा पंतप्रधान एक खेळाडू आहे, इम्रान खान. हा इम्रान खान एक खेळाडू, एक खेळाडू देशाचा पंतप्रधान झाला. आणि आमच्याकडे पवार साहेब देशाचं पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले. म्हणजे दिसेल खुर्ची ती घे, खुर्ची दिसली तुम्ही सुद्धा इकडे कुठली खुर्ची रिकामी ठेवू नका. जर दिसली खुर्ची तर खुर्ची कुठली असेल येऊन बसायचं, कारण मला खुर्ची पाहिजे, खुर्ची पाहिजे. आम्ही कोणी खुर्चीचे वेडे झालेले नाही आहोत. होय, आम्हाला सत्ता पाहिजे, जरूर पाहिजे. सत्तेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, कारण आम्हाला खुर्ची पाहिजे ती या गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी म्हणून पाहिजे, म्हणून पाहिजे. मजबूत देश, आम्ही म्हणतो ना युती कशासाठी केली, देव देश आणि धर्म. जो राम मंदिराचा विचार घेतला होता अयोध्या, कारण थंड बस्त्यामध्ये पडला होता, पुन्हा त्याला चालना आली. आणि मला स्वतःला खात्री आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर लवकरात लवकर तिकडे राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. मुद्दा हलायला लागलेला आहे, हलायला लागलेला आहे. आणि राम मंदिर आम्हाला एवढ्यासाठी पाहिजे की ह्या देशामध्ये देशाची ओळख काय, जसं पाकिस्तानची ओळख काय दहशतवादी राष्ट्र, तसं हिंदुस्थानची ओळख काय हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे. आणि देश म्हटल्यानंतर या देशामध्ये राम राज्य आहे, आणि ते राम राज्य आहे हे सांगण्यासाठी एक प्रतीक म्हणून मला अयोध्येमध्ये राम मंदिर पाहिजे. हे देवाचं झालं, देशासाठी देश मजबूत पाहिजे. आणि धर्म, धर्म, धर्म म्हणजे हिंदू. अहोय, आम्ही हिंदू आहोतच, पण केवळ हिंदू धर्म म्हणून आम्ही धर्माची भाषा करत नाही. जो धर्म आम्हाला गाडगेबाबांनी सांगितला आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो काही धर्म होता, मानवतावाद, तो धर्म, त्या धर्मासाठी, तो धर्म टिकवण्यासाठी म्हणून आम्ही युती केलेली आहे. मग गोरगरिबांना घर असेल, त्यांना नोकऱ्या असतील, रोजीरोटी असेल, अनेक अशा गोष्टी आहेत त्या करण्यासाठी म्हणून आम्ही ही युती केलेली आहे. आणि देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की विरोधी पक्ष हे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतायत. मध्यंतरी स्वतः शरद पवार बोलले होते की सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला मीच दिला होता. म्हणजे एक तरी माणूस आम्हाला मिळाला की आमच्या यांच्याकडे पुरावा आहे. मग पवार साहेबांना मला सांगायचं आहे की पवार साहेब, तुमच्या सल्ल्याने जर काही सरकार वागत असेल आणि पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करत असेल, तुम्ही म्हणताय कशाला? जशी तुम्ही माघार घेतलेली आहे, तुमच्या पक्षाने माघार घ्यावी आणि सांगावं ना की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत, किंबहुना माझा सल्ला घेऊन ते पाकिस्तानचा कंबरड तरी मोडतायत. पण जे समोर दिसतंय ते नाकारून टाकायचं आणि स्वतःची भ्रामक कल्पना घेऊन, भ्रामक स्वप्न घेऊन, फक्त देशाचा आजपर्यंत केलेला चुथडा. बरं, ठीक आहे, इकडे खासदार कोणाचे, कोण आपल्या समोर आहेत? राष्ट्रवादीचे. बरोबर ना? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, राष्ट्रवादीला मत द्यायचं असेल तर अजित पवार धरणं कशी भरणार होतं ते आठवा. अशी धरणं भरून पाहिजेत, हवेत का? मग आपण आहोत ना, आपल्याला जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज सुद्धा दुष्काळ भयानक आहे, पण त्या दुष्काळामध्ये आपलं महाराष्ट्र शासन हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. आणि अशी जर काही चांगली काम करणारी माणसं, आपल्या जीवाभावाची माणसं, हाकेला ओ देणारी माणसं ही पुन्हा सत्तेवर बसवायची नाहीत, तर हे कपाळकरांटे बसून आम्ही कर्मदरिद्र्यासारखे शिवरायचं नाव घेऊन त्याच्या नावाला बट्टा लागणार कृत्य आम्ही करू शकत नाही. होय, मी मुद्दामून युती केलेली आहे. याचं कारण जे जे मी प्रश्न मांडले, मग ते शेतकऱ्याचे होते, मुंबईतले होते. हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी नुसतं हो ला हो करून सोडून दिलेले नाहीत, तर निर्णय घेऊन मोकळे झाले आणि ती कामं करून दाखवलेली आहेत. म्हणून मला खरोखर देवेंद्रजी तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही शब्द दिलात आणि तुम्ही तो पार पाडलात, तुम्ही तो पार पाडलात. बाकी मित्र सगळे सोबत आहेत, आठवलेजी आहेत, जानकरजी आहेत, मेटे आहेत, सदाभाऊ आहेत. सदाभाऊ, तुमची तोफ मला आता तिकडे हातकणंगलेमध्ये पाहिजे. तुम्ही आत ना रे सगळे. या वेळेला दोन्हीकडे भगवा म्हणजे भगवाच तिकडे फडकला पाहिजे, दुसरं कोणतेही फडकं फडकता कामा नये, अजिबात फडकता कामा नये. जर आपण कोल्हापूरपासून प्रचाराची सुरुवात केली असेल
आणि शिवरायाचं नाव घेऊन जर का आपण पुढे जाणार असू तर भगवा केवळ नावाला असता कामा नव्हे तर तो भगवा आपल्या हृदयातला भगवा हा विधानसभेवरती आणि लोकसभेवरती सुद्धा फडकला पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनीनो मला कल्पना आहे की एवढं मोठं मैदान आता मला प्रश्न असा पडलाय. मी दादांना विचारलं की दादा आता कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा मोठं मैदान कोणतं, ते म्हणाले आता मैदानच नाही. आणि हे मैदान जर का आपल्या या युतीच्या कार्यकर्त्यांनी व्यापल्यानंतर मी विरोधी पक्षाला आव्हान काय देऊ की या आता मैदानामध्ये, मैदानामध्ये जागाच नाही शिल्लक, जागाच नाही शिल्लक. त्यांना सांगतो तुम्ही कुंपणावरती बसा आणि हा आमचा विजय मेळावा जो आहे तो तुम्ही सुद्धा जरा मजा घ्या त्याची, कसा विजय असतो तो बघा. म्हणून मी पुन्हा एकदा या खरंच अंबाबाईच्या विराट दर्शनाला नतमस्तक होऊन एवढंच मागेन की आम्ही जे काही करतो आहोत ते इमाने इतबारे करतो आहोत, केवळ आणि केवळ तुमच्यासाठी करतो आहोत आणि तुमचे आशीर्वाद हेच आमचं भांडवल आहे. आणि या भांडवलाला या विश्वासाला आयुष्यात कधी मी तडा जाऊ देणार नाही एवढं वचन मी शिवरायाच्या साक्षीने आपल्याला देऊन तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.